नमस्कार मंडळी, आज बघणार आहे आपण आगळी वेगळी भरली मिरची आहे ही, आणि पटकन कमी वेळेमध्ये कमी ते साहित्यामध्ये तयार होते, अगदी जेवणाची चव वाढवण्यासाठी ही झटपट रेसिपी आहे। चला तर मग बघूया, सुरुवात करूया। इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही म्हणणार दोनच मिरच्या कशाला, कारण ही एका माणसाला पुरेशी अशी आहे ही स भाजी, आणि मी एकटी असल्यामुळे मला ती जास्त भाजी म्हणून तर काय करणार। मी वाटाणा घेतलेली आहे, यूट्यूबला ऑलरेडी वाटाणा जास्त भाज्या बनवा अशी या त्याचं रेसिपी नाव आहे, आणि मी खाली लिंकही देणार आहे व्हिडिओच्या खाली शेवटी। आणि इथे बघू शकता इथे आपल्या मिरच्या बऱ्यापैकी भरून झालेल्या आहेत, अगदी कमी वेळेमध्ये होतं, आणि हे वाटणं अगदी महिनाभर आरामात टिकतं। बाहेर ठेवलं तरी चालेल, फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल। आता आपला वाटाणा या मिरचीमध्ये भरून झालेला आहे, आणि बऱ्यापैकी छान असं भरलं की थोडंसं प्रेस करायचं आहे, जेणेकरून ते खाली पडणार नाही, कारण का हे वाळलेलं सुट्टं आहे, त्यामुळे ओलं असलं तर ते पटकन बसलं जातं। आणि कढई ठेवलेली आहे, कढई छान असे गरम झालेली आहे, त्यानंतर आपण त्यामध्ये मिरच्या ठेवलेल्या आहेत, आणि कढई थोडीशी गरम कमी असताना ठेवलेली आहे कारण करपू नये म्हणून। छान अशी मिरची दोन्ही बाजून आपल्याला भाजून घ्यायची आहे, बघू शकता इथे, आणि आपली मिरची भाजत आलेली आहे। आणि मिरची भाजून झाल्यानंतर अगदी थोडंसंच पाणी घेऊन आपण त्याला झाकून ठेवणार आहे इथे, बघू शकता इथे। आणि छान अशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला इथे। कोथिंबीर कशी बारीक चिरावी यासाठी काय करायचं आहे, कोथिंबीर आपल्याला जेवढी मोठीमध्ये बसते तेवढी अशी छानशी बारीक करून घ्यायची, आणि साधारण खूप लहान पद्धतीने हळूहळू कट करत जायचं, जेणेकरून आपल्याला कापणार नाही। आणि असं बघा, असं केली कोथिंबीर खूप छान बारीक होते, आणि आपली भाजी तयार झालेली आहे, बघू शकता किती छान अशी थोडीशी उकळी पण आलेली आहे, भाजी शिजलेली आहे। वरून छान अशी थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण, आणि आपली भाजी तयार झालेली आहे। आणि तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि एकदा जरूर ट्राय करा कशी वाटली ही मिरची, मला कमेंट करून नक्की सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ही मिरची चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खूप छान लागते, आणि जर ही समजा भाजीमध्ये जर केली तरी डब्याला तुम्ही देऊ शकता।